विधान परिषदेसाठी झालेल्या निवडणुकीत अपेक्षेप्रमाणेच शिवसेना आणि भाजप यांच्यातला सामना बरोबरीत सुटलाय. शिवसेनेनं परभणी आणि नाशिकच्या जागा जिंकल्या आहेत. सगळ्यात लोकांनी मला मदत केली, मग भुजबळ साहेबा सगळ सगळ्यांनी मला मदत केलेली आहे. भुजबळ साहेबा सगळ सगळ्यांनी मला मदत केलेली आहे. भुजबळ साहेबा सगळ सगळ्यांनी मला मदत केलेली आहे. शिवसेनेचे विजयी उमेदवार नरेंद्र दराडे यांनी केलेलं हे विधान भविष्यातल्या अनेक राजकीय भूकंपांची नांदी ठरू शकतं. जामिनावर सुटताच नाशिकमध्ये भुजबळ फॅक्टर दिसून आलाय. नाशिकमध्ये शिवसेनेच्या विजयासाठी भुजबळांनी मदत केल्याचा दावा शिवसेनेच्याच विजयी उमेदवारांना केलाय. भुजबळांनी राष्ट्रवादीच्या पराभवासाठी शिवसेनेला मदत केली आहे. नाशिक मतदारसंघात राष्ट्रवादीच्या शिवाजी सहाणे यांचा पराभव करत नरेंद्र दराडे विजयी झाले. या निवडणुकीच्या निमित्ताने पालघरचा वचपा काढण्यासाठी भाजपने राष्ट्रवादीच्या मागे अघोषितरित्या आपली ताकद उभी केली होती, त्यामुळे शिवसेनेची जागा धोक्यात आली होती. मात्र भुजबळांच्या या खेळीमुळे भाजपची खेळी अयशस्वी झालीच, पण राष्ट्रवादीचा उमेदवारही पराभूत झाला. भविष्यामध्ये मला या जिल्ह्यामध्ये, यापूर्वी मला सुद्धा उद्धवजी ठाकरेंनी मला यवतमाळची उमेदवारी दिली होती, परंतु मी असं मानस केलं की जिल्ह्यामध्ये जन्माला आलो, जिल्ह्यात कामं झाले पाहिजे आणि विकास झाला पाहिजे, या पद्धतीने मी कामं करल. आणि सगळ्यात लोकांनी मला मदत केली, मग भुजबळ साहेबा सगळ सगळ्यांनी मला मदत केलेली आहे. त्याचं काही मी काही कळलं नाही आम्हाला. भुजबळ साहेबांनी मदत केली, सर्वांनीच मदत केली असं मी सांगितलं. उद्धवजी ठाकरे साहेबांनी नाशिक जिल्ह्यावर जो विश्वास टाकला होता, तो विश्वास नाशिक जिल्ह्याच्या सर्व शिवसैनिकांनी, सर्व पदाधिकारी, सर्व लोकप्रतिनिधी आणि मतदारांनी तो सार्थ ठरवला. तुरुंगातून बाहेर आल्यावरही भुजबळांची शिवसेनेशी असलेली जवळीक लपून राहिली नव्हती. ते लीलावतीत असताना मिलिंद नार्वेकरांनी भुजबळांची भेट घेतल्यानंतर भुजबळ नाशिकमध्ये शिवसेनेला मदत करण्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. तर परभणी हिंगोली मतदारसंघात शिवसेनेनं आघाडीला जोरदार धक्का दिला. शिवसेनेच्या विप्लव बजोरिया यांनी 256 मतं मिळवून आघाडीचे उमेदवार सुरेश देशमुख यांचा पराभव केला. देशमुख यांना 221 मतं मिळाली, तर भाजप उमेदवार सुरेश नागरे यांना 4 मतं मिळाली. 16 मतं अवैध ठरली, तर 2 मतं नोटाला पडली आहेत. बजोरिया यांचा हा विजय आघाडीसाठी मोठा धक्का मानला जातोय. ही जागा आधी आघाडीच्या बाबाजानी दुर्राणी यांच्याकडे होती. राष्ट्रवादीकडे 162 तर काँग्रेसकडे 135 मतं होती. शिवसेनेकडे अवघी 97 आणि भाजपकडे 51 मतं होती. असं चित्र असूनही आघाडीच्या हातून ही जागा गेली आहे. शिवसेनेचा हा विजय महत्वाचा आहे. भाजपने नाशिकमध्ये पायात पाय घालण्याचा प्रयत्न करूनही शिवसेनेनं भाजपचे मनसुबे उधळून लावले. तर परभणी हिंगोलीत आघाडीकडे जास्त मतं असूनही शिवसेनेनं ही जागा हिसकावली आहे. त्यामुळे आता भाजप आणि काँग्रेस राष्ट्रवादी या तिघांनाही आत्मचिंतन करण्याची गरज आहे. नाशिकहून योगेश खरे आणि परभणीहून गजानन देशमुखसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.